जय महाराष्ट्र. व्यंगचित्रकारांच्या बाळासाहेबांना मानवंदना. यातला हा जो तिसरा भाग जो सतीश आश्चर्य यांनी बाळासाहेबांवर लिहिलेला आहे तो तुम्हाला दाखवणार. सर्वप्रथम सतीश आश्चर्य हे मेल टुडे, सिफी, स्पोर्ट्स, क्रीडा, बॉलिवूड, हंगामा यांच्यासाठी व्यंगचित्रकार करणारे मुख्य व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी बाळासाहेबांवरती जो लेख लिहिलेला आहे बाळ मानवंदनाकरिता तो तुम्हाला ऐकवणार. तर सुरुवात करतोय. कर्नाटकातील कुंडपुरा या गावातून मी 1993 साली मुंबईत आलो तेव्हा दोन महान व्यंगचित्रकारांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. एक होते आर के लक्ष्मण, त्यांची व्यंगचित्रे मी लहानपणी नकलीत असतो. दुसरे होते हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे. एका कन्नड दैनिकात व्यंगचित्रेविषयी लेख मी वाचलं होतं. त्यांची व्यंगचित्रं पाहून मी खूप प्रभावित झालो होतो. मुंबईला आल्यावर बाळासाहेबांची आणखी अनेक चित्रं पाहायला मिळाली आणि मी त्यांच्या चाहता बनलो. महाराष्ट्रात मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला कुंचल्याच्या माध्यमातून वाचा फोडून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि ते देशासाठी मोठे नेते बनले. पण त्यातून आमच्या व्यंगचित्रकाराला क्षेत्रात मोठं नुकसान झालं. कधीही भरून न येणारा विचार करा, देशातील नंतरच्या घडामोडीवर एकीकडे लक्ष्मण आणि दुसरीकडे बाळासाहेब व्यंगचित्राच्या स्वरूपात भाष्य करत होते तर काय बाहेर आली असती. पण ते होणे नव्हते. लक्ष्मण यांच्या मुळी स्वभावाची कहाणी ऐकून मला त्यांना भेटण्याची हिंमत झाली नाही. अनेक वर्ष मातोश्रीच्या जवळ राहून बाळासाहेबांना देखील भेटण्याचं धाडस केलं नाही कधी. माझी व्यंगचित्रे त्यांना पसंत पडतील का अशी भीती वाटत राहिली आणि तो योग हुकला.